नमस्कार मित्रांनो, युनिक मराठी चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत। मी आज आपल्याला एका रद्दी पेपर पासून 8 प्रकारच्या घडीच्या टोप्या कशा तयार कराव्या हे दाखवणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। यासाठी आपल्याला लागणार आहे फक्त एक वर्तमानपत्र। याप्रमाणे असा पूर्ण हे वर्तमानपत्र घ्यायचं आहे आणि बरोबर इथून असे दोन भाग करण्यासाठी ही दोन्ही टोक आपण जुळवून घेऊया याप्रमाणे। आणि ह्याला जरा प्रेस करायचं आहे नखाने। त्यानंतर हा भाग असा ओपन करायचा आणि ह्याचं हे टोक बरोबर या ठिकाणी मध्यात दुमडायचं आहे। जहा एक त्रिकोण दिसतंय आपल्याला, त्यानंतर दुसऱ्या बाजूचा हे टोक बरोबर इथे येईल असं आणायचं आहे। आणि अशा प्रमाणे या ठिकाणी सुद्धा आपल्याला एक त्रिकोण तयार झालेला दिसतो। यानंतर हे जे दोन पेपर आपल्याला दिसतात त्यातला वरचा जो पेपर आहे तो बरोबर अशी मध्यातून पूर्ण अशी घडी घालून घ्यायची आहे आणि इथे त्याला प्रेस करायचं। त्यानंतर हीच घडी पुन्हा एकदा यावर अशा प्रकारे ठेवायची आहे। असं तयार झालाय। यानंतर आपल्याला उलट बाजू घेऊ। याप्रमाणे हा जो भाग आहे टोक आहे ते मध्यापर्यंत आणून दुमडूया याप्रमाणे। यानंतर दुसरं टोक तेही असं मध्यापर्यंत आणून दुमडलं। आता हे जे कॉर्नर आहे त्यातला पहिला कॉर्नर या ठिकाणी दुमडो असा हा त्रिकोण बनवला, तसा दुसऱ्या बाजूला सुद्धा त्रिकोण तयार झालाय। आता आपण हा भाग याच्या आत घालायचा आहे आणि असा बरोबर दुमडायचा आहे। या ठिकाणी आपली पहिली टोपी तयार आहे, याला बिशप्स कॅप म्हणतात। यानंतर आपल्याला दुसरी टोपी बनवायची आहे। बरोबर इथे हा भाग दुमडून घ्यायचा, या ठिकाणी दुमडला आहे। त्यानंतर हा भाग याच्या आतमध्ये घालायचा आहे। यानंतर ही आपली दुसरी टोपी तयार झाली, तिचं नाव आहे गांधी टोपी। यानंतर या गांधी टोपीपासून आपण तिसरी टोपी तयार करणार आहोत। या ठिकाणी आपल्याला ही टोपी अशा प्रकारे पतंजी आकारात तयार करून घ्यायची आहे। त्यानंतर याचा हा जो त्रिकोणी भाग आहे तो असा आतमध्ये असा दुमडायचा आहे। त्यानंतर तो भाग त्याच्या आत घालायचा। त्यानंतर हा सुद्धा भाग याप्रमाणे इथे दुमडायचा आहे आणि तो आतमध्ये घालायचा आहे। अशा प्रकारे ही टोपी, त्यानंतर हा जो भाग आहे। यानंतर आपली ही पुढची गोल टोपी तयार झालेली आहे। यानंतर आपण चौथी टोपी तयार करणार आहोत। या ठिकाणी हा जो भाग आहे त्रिकोणात घातला होता तो फक्त बाहेर काढला असता आपली चौथी टोपी पोलीस टोपी तयार झालेली आहे। यानंतर आपण पाचवी टोपी तयार करणार आहोत। हा जो भाग आपण काढलेला आहे तो आत घालूया। यानंतर ह्या दोन्ही बाजूंनी जो त्रिकोण काढलेला आहे तो असा बाहेर काढायचा आहे आणि या ठिकाणी सुद्धा जो त्रिकोण आहे तो बाहेर काढून घेऊया। हा येत असेल तर तो आत घालून बसवायचा आहे आणि या प्रकारे आपली ही पाचवी टोपी सुद्धा तयार झालेली आहे।
याला म्हणतात सशे टोपी किंवा स्कॉलर टोपी। या टोपीपासून आपण सहावी टोपी तयार करणार आहोत। या ठिकाणी हा जो त्रिकोण आहे आणि हा एक त्रिकोण आहे, तर त्यातील एक त्रिकोण आपण ह्या पट्टीच्या आतमध्ये घालायचा आहे अशा प्रकारे, आणि त्यानंतर पुढचा जो त्रिकोण आहे तो त्रिकोण वर अशा प्रकारे दुमडून सरळ समोर ठेवायचा आहे, म्हणजे आपली ही पुढची सहावी टोपी तयार झालेली आहे। हिचं नाव आहे राजा टोपी। यानंतर आपण या टोपीपासून सातवी टोपी तयार करणार आहोत। या ठिकाणी हा एक त्रिकोण इथे वर केलेलाच आहे आणि त्याच्या या बाजूचा दुसरा त्रिकोण जो आपण मगाशी आत घातला होता तो असा बाहेर काढायचा आणि तो सरळ याप्रमाणे स्ट्रेट करायचा आहे, हाई स्ट्रेट आणि हाई स्ट्रेट। आणि आता आपली ही सातवी टोपी, अशा प्रकारे आपली ही टोपी तयार झालेली आहे आणि हिचं नाव आहे बॅटमॅन कॅप। यानंतर आपल्याला शेवटची टोपी तयार करायची आहे। या ठिकाणी हा जो भाग आपण आत घातलेला आहे तो याप्रमाणे बाहेर काढायचा आणि हा जो वरती त्रिकोण आहे तो असा खाली वाकवायचा आहे अशा प्रकारे असा राहील। यानंतर दुसऱ्या बाजूचा हा जो त्रिकोण आहे तो सुद्धा आपण अशा प्रकारे वाकवायचा आहे असं राहील। यानंतर हा जो पुढचा भाग आहे तो आपण असा दुमडून घेऊया। अशा प्रकारे आपली शेवटची म्हणजे आठवी टोपी तयार झालेली आहे। तिचं नाव आहे या ठिकाणी बघा राणी टोपी। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राइब करा।